सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्यापही कायम आहे. स्वाभिमानचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा देऊनही कारखानदार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. मागील वर्षाचे 100 रुपये आणि या वर्षाची FRP अधिक 100 रुपये देण्यासाठी स्वाभिमानचे आंदोलन सुरू आहे. काल रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून स्वाभिमानचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. गेल्या 25 तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलकांमध्ये अद्याप तोडगा निघाला नाही. लवकरात लवकर तोडगा काढा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. आलेला आहात आणि बैठकीचे नियोजन होते तातडीचे ऑनलाईन काय? आज जिल्हाधिकाऱ्यांनी 5 वाजता ऑनलाईन बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि मी त्या बैठकीमध्ये ऑनलाईन सहभागी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आमची भूमिका हीच असणार आहे की ज्या कोल्हापूरच्या फॉर्म्युलाप्रमाणे सांगलीला सुद्धा व्हावं, कारण आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे की जसं कोल्हापूरला सगळ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला आहे तसं सांगलीचाही व्हावा कोल्हापूरसारखा असं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि असं असताना आता जर उपमुख्यमंत्री सांगत असतील, माझ्या माहितीप्रमाणे गृहमंत्र्यांच्याकडून असाच निरोप जिल्हाधिकाऱ्यांना आलेला आहे, तेव्हा जर साखर कारखानदारांनी उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान राखावा आणि या ऑनलाईन बैठकीमध्ये आपली घोषणा करावी आणि यातून मार्ग काढावा. रातराईला मुद्दा या दत्त इंडिया कारखान्याच्या संदर्भामध्ये ते 2 दिवसापूर्वीच कोल्हापूरच्या फॉर्म्युल्याप्रमाणं शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचे पैसे द्यायला तयार होते, यावर्षी तुटणाऱ्या ऊसाचे पैसे द्यायला तयार होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगावं की तुम्हाला जर काय परवडत असेल, तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस येतो, तेव्हा तुम्ही कोल्हापूरप्रमाणं हा फॉर्म्युला स्वीकारत असेल तर तुम्ही स्वीकारा, असं जर का जिल्हाधिकाऱ्यांनी या कारखान्याला सांगितलं तर हा कारखाना तयार आहे. मात्र या बैठकीमध्ये काही निष्पन्न झालं नाही तर या आंदोलनाची व्याप्ती वाढणार. आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आलेलो आहे, आमच्या संयमाचा अंत बघू नका, एवढंच माझं कारखानदारांना सांगणं आहे.